वरुणराजा साक्षीने निसर्गरम्य सरला बेटावर सद्गुरु योगिराज गंगागिरे महाराज 173 अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण काल साध्या पद्धतीने अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून मंत रामगिरीजी महाराज व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. पवित्र तीर्थक्षेत्र सरला बेटावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत हा 173 अखंड हरिनाम सप्ताहाचा ध्वजारोहण पार पडला. या सोहळ्यासाठी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष वैजापूरचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे, श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाने, सचिन गुजर, वंदना मुरकटे, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, बाबासाहेब चिडे, तुकाराम गोंदकर, कमलाकर कोते, संदीप पारेख, अस्तकोकर सराफचे अशोकराव बोराडे, गंगापूरचे संतोष जाधव, सुभाषराव गमे, मधुकर महाराज, चंद्रकांत महाराज सावंत, नवनाथ महाराज आंधळे, दत्ता खपके आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी खासदार सदाशिव लोखंडे, अशोकचे संचालक बबनराव मुठे, नितीनराव कापसे, सागर कापसे, अण्णासाहेब निरगुडे, राजेंद्र साळुंके, सुरेश गलांडे, पोपटराव जाधव, बाबासाहेब काळे आदींनी सप्ताहस्थळी भेट दिली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर बेटावर भाविकांना येण्यास मज्जाव केला होता. सप्ताह काळातही अवघ्या 50 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असल्याने भाविकांना सप्ताहस्थळी येता येणार नाही. सप्ताहाच्या ध्वजारोहणाला एरवी किमान 30,000 ते 40,000 भाविक उपस्थित असतात. मोठ्या आकाराचा प्रारामंडप असतो, तो खचून भाविकांनी भरलेला असतो. कोणत्याही भाविकांनी बेटावर येऊ नये, घरीच राहून सप्ताहाचा आनंद घ्यावा असे आवाहन महंत रामगिरीजी महाराज यांनी केले आहे.